नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। नवीनबे इथे रबारे एमआयडीसी पोलीस ठाण्यालगत प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या जाण्यासाठी प्रतीक्षागृहाची सोय नव्हती। प्रवाशांना त्या गाड्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत त्या गाड्यांची वाट बघत उभे राहावे लागत असे। उन्हाळा पावसात प्रवाशांना गाड्यांची वाट बघत नाहक त्रास सहन करावा लागत असे। या संदर्भात त्या प्रभागाचे नगरसेवक सुधाकर सोनाणे यांनी प्रवाशांना होणारा त्रास बघत प्रतीक्षागृहाची मागणी केली होती। अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून या प्रतीक्षागृहाचे उद्घाटन भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 14 एप्रिल रोजी होणार आहे। या प्रतीक्षागृहाचे उद्घाटन करून प्रवाशांसाठी उपलब्ध करून देणार आहेत। या संदर्भात आम्ही नवी मुंबई पालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे। ठाणे बेलापूर रोडला नवीन प्रवासी केंद्र सुरू करतोय व त्यामध्ये प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तसेच त्यांनी सांगितले की ह्याचा रिझल्ट पाहून जेथे जास्त प्रवासी आहेत त्या जागी पण असे प्रतीक्षागृह बांधण्याचा आमचा मानस आहे। लांब प्रवासामध्ये जाणारे प्रवाशांसाठी बरेच वेळा सोय नसते, तर लोक रस्त्यावर उभे असतात बससाठी आणि पावसाळ्यात वगैरे खूप अडचण होतो। त्याचे एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आम्ही हा रबाल्यामध्ये एक ठाणे बेलापूर रोडला एक नवीन प्रवासी प्रतीक्षा केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे। आता करतोय, काम पूर्ण झालेलं आहे। त्याच्यामध्ये ड्रायव्हर कंडक्टरला पण सोय केलेलं आहे, त्यासोबत प्रवाशांसाठी पण सोय केलेलं आहे आणि सेफ्टीसाठी त्याला त्याच्यामध्ये मी CCTV पण सुविधा केलेला आहे। त्यासोबत बाजूलाच ते चांगला टॉयलेट फॅसिलिटी पण देतो, जेणेकरून तो जो काय बसेससाठी थांबलेला प्रवासी ते व्यवस्थित तिथे थांबू शकतो। मोबाईल चार्जर फॅसिलिटी वगैरे पण आम्ही प्लगची व्यवस्था केलेला आहे आणि त्याचं सेफ्टी पण राहील, CCTV राहील आणि त्याचा ताबा NNMT ड्रायव्हर कंडक्टरकडे आम्ही देणार आहोत। म्हणजे ते ड्रायव्हर कंडक्टर पण त्याचे मॅनेज करेल, तिथे त्या ठिकाणी आराम करू शकतो। त्यासोबत ते प्रवाशांसाठी पण तो फायदा होईल। त्याचे रिझल्ट बघून बाकी ठिकाणी पण आम्ही ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात ते प्रवासी थांबावं लागते, त्यांना वेट करायला तो जागा लागते, त्या ठिकाणी बांधायला आमच्या ते मानस आहे। हा 7 लाखाचा हा खर्च, 7 लाख खर्च करून हा प्रस्ताव आम्ही याच्या बनवलेला आहे। आता हा 14 तारखेला त्याचे आम्ही उद्घाटन पण करणार आहोत। तसेच नगरसेवक सुधाकर सोनाणे यांनी सुद्धा याबद्दल अधिक माहिती दिली। नाही, कसं आहे की नवी मुंबई हे खरोखर म्हणजे स्मार्ट शहर आहे। नवी मुंबईमधील सगळ्या सेवा सुविधा ह्या अत्याधुनिक आहेत आणि त्यातल्या त्यात ह्या शहरातनं धावणाऱ्या ज्या काही राज्य महामंडळाच्या ज्या बसेस आहेत ह्या बसेसमधून प्रवास करणारे लाखो प्रवासी नवी मुंबईमध्ये आहेत आणि त्या प्रवाशांचे जे हाल होत होते ते मी माझ्या डोळ्याने या ठिकाणी पाहत होतो। ऐरोली नगरामध्ये राहणारे जेवढे काही म्हणजे पुणे कोल्हापूर कोकणामध्ये प्रवास करणारे प्रवासी आहे त्यांचा एकमात्र बस थांबा म्हणजे तो रबाळे MIDC पोलीस स्टेशनच्या समोर ठाणे बेलापूर हायवे, त्या ठिकाणी ST महामंडळाने जो तिकीट काढणारा कंडक्टर आहे त्याच्यासाठी व्यवस्था केली होती। 4 फूट बाय 4 फुटाची कॅबिन होती, परंतु प्रवाशाला कुठल्याही प्रकारची सोय त्या ठिकाणी नव्हती। मग प्रवासी सामानासहित आला तर त्याला चोराची भीती असायची, पाऊस असला तर भिजायची भीती वाटायची, ऊन असेल तर उन्हामध्ये त्याला त्रास व्हायचा। ह्या सगळ्या गोष्टी पाहून ज्यावेळेस आम्ही सन्मान्य आयुक्तांना त्या ठिकाणी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी जे रेस्ट रूम आहे हा प्रवाशांना असला पाहिजे, कारण प्रवासी ज्यावेळेस वाट पाहतो त्यावेळेस त्याने कुठे वाट पाहावी। राज्य सरकारने शिवशाही असेल शिवनेरी असेल ह्या सगळ्या बसेस ह्या AC बसेस सुरू केल्या, परंतु AC प्रवाशांना थांबा काय त्या ठिकाणी साधा पंख्याचा पण ठेवला नाही, म्हणजे वाऱ्यावर वरात होती प्रवाशांची आणि ती वाऱ्यावरची वरात या ठिकाणी आम्ही ती संपवलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या रौप्य महोत्सवी म्हणजे जे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्याची सांगता सुरू आहे संपूर्ण देशभर राज्यभर। यावर्षी देखील समता सांगता सप्ताह जो आहे तो समाप्त या ठिकाणी होत असताना मग समता कशी असणार आहे, या ठिकाणी फक्त आम्ही त्यांच्याकडनं पैसे घेतो परंतु त्यांना त्यांचा अधिकार देत नाही आणि तो दिला पाहिजे म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकत 300 चौरस फुटाचं अत्याधुनिक असं या ठिकाणी रेस्ट रूम बनवलेलं आहे। साधारण 25 ते 30 प्रवासी त्या ठिकाणी एका वेळेस उभे राहू शकतात, त्यांना चार्जिंग पॉईंट आम्ही तिथं दिलेला आहे।
तिथे आम्ही त्यांना सामान ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे, तिथे आम्ही त्यांना पंख्याची व्यवस्था केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, शेजारी ई टॉयलेट आहे, म्हणजे अशा सगळ्याच सुविधा नवी मुंबईला साजेशा अशा सुविधा आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. उद्या आंबेडकर जयंतीच्या शुभमुहूर्तावर आम्ही त्या ठिकाणी सकाळी 11 वाजता आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्तीत माननीय महापौर जयवंतजी सुतार साहेब आणि माननीय आयुक्त रामास्वामी एन साहेब यांच्या प्रमुख म्हणजे अध्यक्षतेखाली याचं हे या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. आणि त्याचा मला खरोखर आनंद होत आहे की मी माझ्या प्रभागामध्ये लोकांची उघड्या डोळ्यांनी जी हेळसांड पाहत होतो ती उद्यापासून संपणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारचं प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट.